अकोला महानगरपालिका क्षेत्रामधील पूर्व क्षेत्रांतर्गत टॉवर रोडवरील स्मार्ट ब्रँड हाऊस प्रायव्हेट लिमिटेड स्कायलार्क कोविड केअर सेंटर येथे पाहणी केली असता त्यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता अतिदक्षता विभागासह कोविड केअर सेंटर सुरू केले असल्याचे आढळून आल्याने त्यांना 15 दिवसाची नोटीस देण्यात आली होती आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली होती. पण या सेंटरने याला केराची टोपली दाखवली व कोणतेही उत्तर न दिल्याने अकोला महानगरपालिकेने हे कोविड सेंटर सील केले. अकोला शहरात कोरोना महामारीचा काही लोकांनी व्यवसाय करून टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार सुरू केला असून रगड पैसा देखील कमावला आहे. याच पैशाच्या जोरावर आपलं कुणीच वाकडं करू शकत नाही या गुरमीत असलेल्या कोविड सेंटरला अकोला महानगरपालिका प्रशासनाने सील लावले आहे. कोणतीही परवानगी न घेता अतिदक्षता विभागासह स्मार्ट ब्रँड हाऊस प्रायव्हेट लिमिटेड स्कायलार्क कोविड केअर सेंटर सुरू केले असल्याचे आढळून आल्याने त्यांना 15 दिवसाची नोटीस देण्यात आली होती आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात आली होती. परंतु त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने तसेच त्यांनी दिलेले स्पष्टीकरण हे सुसंगत नसल्यामुळे आणि त्यांनी अद्यापर्यंत बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याने दिनांक 12 जून रोजी मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्या आदेशान्वये त्यांचा ICU व्हेंटिलेटरवर रुग्णभरती असल्यामुळे ते वगळून स्पेशल रूम RMO रूम सोबत इतर विभागांवर सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच ICU रुग्ण बरे झाल्यावर त्यांच्यावर सुद्धा सील लावण्याची कारवाई करण्यात येणार असल्याबाबत मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अस्मिता पाठक यांनी सांगितले आहे. या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अस्मिता पाठक, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रभाकर मुदगल, वैद्यकीय आरोग्य विभागाचे मनीष पाटील, किरण शिरसाट, राजन खेते आदींची उपस्थिती होती.